वेलकम टू द सपना झूम स्कूलिंग चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण इयत्ता आठवीचा विज्ञानाचा सातवा धडा धातू धातू याचा स्वाध्याय बघणार आहोत ओके तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय आहे तक्ता पूर्ण करा धातूंचे गुणधर्म आणि दैनंदिन जीवनातला त्यांचा उपयोग ओके तर बघा तन्यता वर्धनीयता उष्णतेचे वहन विद्युत वाहिनी आणि नादमयता हे सगळे धातूचे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मांमुळे धातूचे आपण दैनंदिन जीवनात काय काय वापर करू शकतो ते पाहूया बघा तन्यता या गुणधर्मामुळे आपल्याला सोन्याचांदीचे दागिने बनवता येतात ओके आणि आपण आण, ते दागिने वापरतो आजकाल तांब्याचे दागिने पण वापरतात लोक ओके आता वर्धनीयता तर ॲल्युमिनियम आणि गॅल्वनाईजचे पत्रे आपण वापरतो कारण वर्धनीयता म्हणजे एखाद्या धातूला ठोकून त्याचा पत्रा करता येतो ओके okay? आता लाकूड असेल लाकडाला ठोकून पत्रा करता येतो का तर नाही करता येत ओके okay? मग ॲल्युमिनियमचा करता येतो गॅल्वनाईजचा करता येतो लोखंडाचे पण पत्रे आजकाल वापरतात ओके तर okay? आपण घरावरती पत्रे वापरतो आणि अजून वेगवेगळ्या उपकरणांमध्ये पण पत्राचा उपयोग होतो उष्णतेचे वहन आता तांब्याची भांडी स्टेनलेस स्टीलची भांडी जे हो हो जा की धातूची भांडी आहेत अल्युमिनियमची पण भांडी असतात आपण भांडी वापरू शकतो कारण त्याच्यातनं उष्णतेचं वहन चांगलं होतं ओके आणि त्याचा उपयोग करून आपल्याला अन्नपदार्थ शिजवता येतं विद्युत वाहिनी तांब्याच्या तारा ज्या असतात ना आपल्या इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये त्याच्यामुळे तर आपल्याला घ जागेवरती बटन दाबल्या की पंखा लागतो बटन दाबल्या की लाईट लागतात बंद होतात टी व्ही ऑन करता येतो हे सगळं त्या वा तारांमधून विद्युतीचं वहन करता येतं म्हणून करता येतं ना कारण धातू हे विद्युत सुहाग आहेत नादमेहता नादमेहता नाद म्हणजे बघा धातूवरती जर आपण काही आपटले बसतो तर त्याचा एक सुंदर असा आवाज तयार करता येतो म्हणून कास्याची घंटा असते पितळेची वाद्य असतात तुम्ही कुठल्या मंदिरात लाकडाची घंटा बघितली का नाही कारण धातूची असेल तर ती सुंदर आवाज करणार आहे कारण तो गुणधर्म आहे धातूचा की नादमेहता त्याच्यावरती काही मारलं असतं त्याच्यातून सुंदर असा आवाज तयार होत करता येतो आता येतं बघा गटात न बसणारा शब्द ओळखा सोने चांदी लोह हिरा तर हिरा हा वेगळा आहे कारण बाकी सगळे धातू आहे सोनेचा दी लोह धातू आहे पण हिरा हा कार्बनचा एक रूप आहे ते धातू नाही अधातू आहे तन्यता ठिसूळता नादमयता आणि वर्धनीयता बघा आता तन्यता नादमयता आणि वर्धनीयता ही धातूचे गुणधर्म आहे ठिसूळता हा धातूचा गुणधर्म नाही ओके कार्बन ब्रोमिन सल्फर आणि फॉस्फरस ओके तर याच्यामधला ब्रोमिन हा वेगळा आहे कारण बाकीचे सगळे स्थायी रूपामध्ये असतात म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला पण ब्रोमिन हा द्रव रूपात असतो आता पितळ कांस्य लोखंड पोलाद इथे वेगळा आहे लोखंड कारण लोखंड हे मूलद्रव्य ओके लोखंडची संध्याकाळी ई ओके बाकी पितळ कांस्य पोलाद हे दोन तीन धातूंचे मिश्रण आहेत ओके जसं पितळ पितळ कशाचं बनतं तर आणि जस्त मिक्स केलं तर पितळ बनतं ओके शास्त्रीय कारणी लिहा स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्याच्या खालच्या भागावरती तांब्याचा मुलामा दिलेला असतो ओके कारण स्टेनलेस स्टील हे उष्णतेचं सु तांब्या इतकं सुहाग नाही आहे त्याच्यामुळे नीट ट्रान्सफर होत नाही त्यामुळे बघा तुम्ही मधल्या भागात जळतं आणि साईडला नाही जळत त्यामुळे लोकांना स्टेनलेस स्टीलपेक्षा तांब्या पितळीची भांडी जास्त आवडतात ओके तर बघा तांब्याची उष्णता वाहण्याची क्षमता स्टेनलेस स्टीलच्या भांड्यापेक्षा चांगली असते यामुळे अन्नपदार्थ शिजणे वगैरे अशा गोष्टींसाठी कमी वेळ लागतो आणि सोबतच इंधनाची बचत होते म्हणून स्टीलच्या भांड्याला खाली तांब्या स्थर लावतात तांब्या व पितळेची भांडी लिंबाने का घासतात तर लिंबूच्या रसामध्ये आंबलं असते तांब्याची ऑक्सिजनसोबत अभिक्रिया होऊन कॉपर ऑक्साईड तयार होते कॉपर ऑक्साईडच्या हवेतील कार्बन डायऑक्साईडबरोबर अभिक्रिया होऊन तांब्यावरती कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर जमा होतो बघा आधी कॉपर ऑक्साईड बनतं ते रंगात असतं नंतर कॉपर कार्बोनेटमध्ये हिरवा थर जमा होतो आता लिंबूच्या रसात आंबलं असल्याने कॉपर कार्बोनेटचा थर विरघळतो त्यामुळे तांबे व पितळीची भांडी स्वच्छ होतात ओके आता पुढचा प्रश्न सोडियम धातूला केरोसिन मध्ये का ठेवतात तर सोडियम हवेतील ऑक्सिजन बाष्प कार्बन डायऑक्साईड यासोबत अभिक्रिया होऊन पेट घेतो सोडियमला जर हवेत मोकळा सोडला ना तो असाच पेट घ्यायला लागतो ओके तर सोडियमची केरोसिन सोबत अभिक्रिया होत नाही आणि तसेच तो केरोसिनमध्ये बुडतो म्हणून सोडियम धातूला मध्ये ठेवतात म्हणजे त्याचा हवेशी संपर्क येत नाही आता प्रश्न चौथा प्रश्नांखालील खालील प्रश्नांची उत्तरे द्या तर बघा धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल तसं लोखंड आहे तर लोखंडावरती जास्तचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते कारण कोणत्याही धातूला त्याचा हवेशी संपर्क होऊ नये दिला तर त्याचं क्षरण थांबवता येते त्यामुळे धातूचा हवेपासून संपर्क तुटतो व त्यामुळे रासायनिक अभिक्रिया न झाल्याने क्षरण होत नाही तसेच दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो किंवा धातूवरती तेल वार्निश ग्रीस रंगाचे थर दिले जातात रंग लावून पण त्याचं थांबवता येतं क्षरण पितळ व कासे ही संमिश्र कोणत्या धातूपासून बनलेली आहेत तर पितळ हे संमिश्र तांबे आणि जस्त यापासून बनलंय आणि कांस्य हे तांबे आणि कथिल्यांपासून बनलेलं आहे क्षरणाचे दुष्परिणाम कोणते तर क्षरणामुळे चांदी तांब्याच्या वस्तूची चकाकी नाहीशी होते चांदी काळी पडते ओके तसंच लोखंडावरती ऑक्सिजन वायूच्या अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा थर तयार होतो म्हणजेच गंज लागतो त्याला आता तांब्यावरती कार्बन डायऑक्साईड वायूची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप तयार होतो ओके म्हणून तांबं हिरवं पडतं आणि चांदीवरती हायड्रोजन सल्फाईड वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा रेप तयार होतो म्हणून चांदी काही काळानंतर हळूहळू काळी पडू लागते आता राजधातूंचे उपयोग कोणते तर सोने चांदी व प्लॅटिनम यांचा वापर मुख्यतः अलंकार बनवण्यासाठी होतो चांदीचा उपयोग औषधीमध्ये होतो कारण त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात आणि प्लॅटिनम पॅलेडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक कॅटलिस्ट म्हणून सुद्धा होतो आता बघा खाली गंजणे याची अभिक्रिया दिली आहे या क्रियेत तीनही परीक्षणार्थांचे निरीक्षण करून खाली प्रश्नाची उत्तर द्या आता पहिल्या परीक्षणात काय आहे की पाण्यामध्ये खेळा टाकलेला आहे आणि तो गंजलेला आहे ला, लाल लाल डॉट दिसत आहेत ना म्हणजे गंजलेला आहे वरती हवा आहे आता इथं उकळलेलं पाणी आहे पण पाण्याच्या आतमध्ये खेळा पूर्ण बुडला आहे आणि वरती तेल आहे आणि त्याच्यामुळे खेळ्याला हवेची संपर्क होत नाहीये ओके आणि इथं बघा तिसऱ्यात काय दिलेलं आहे तर खेळा आहे कॅल्शियम क्लोराईड टाकलेला आहे इथे शुष्क हवा आहे ओके शुष्क हवा काय कारण कॅल्शियम क्लोराईडचा गुणधर्म असतो की तो हवेतलं जे आर्द्रता असते ते सगळी शोषून घेतो त्यामुळे खेळाला हवे हव आर्द्रतेचा संपर्क येत नाही ओके आपल्याला कळतं की पहिल्या परीक्षेत परीक्षेनळीतला खेळा गंजलाय आणि दुसऱ्या दोन्हीतले खेळे गंजलेले नाही आहेत तर बघा नळी दोन मधील खेळावरती गंज का चढला नाही तर तेलामुळे खेळ्याचा पाण्या व पाण्याचा हवेशी संपर्क तुटतो म्हणून खेळ्यावरती गंज चढत नाही म्हणजे ऑक्सिजनशी संपर्क तुटलेला आहे आणि पाणी उकळलेलं असल्यामुळे काय झालेलं आहे की पाण्यामध्ये पण हवा नाही आहे म्हणजे ऑक्सिजनचं जे मिश्रण असतं पाण्यामध्ये तेही नाही आहे परीक्षा परीक्षणामधील एकमधील खेळ्यावरती खूप गंज का चढला असेल कारण गंज लागण्यासाठी हवा आणि पाण्याचा संपर्क लागतो आणि दोन्हीचा संपर्क मिळतोय तिकडे म्हणून त्या लोखंडाचं ऑक्सिडीकरण होतंय परीक्षणा तीन मधील खेळावरती गंज का चढेल खेळावर गंज चढेल का असा प्रश्न ओके हो ते नाही चढणार ओके तर कारण कॅल्शियम क्लोराईड हे ओलावा व दमटपणा शोषून घेते त्यामुळे शुष्क हवा तयार होते व खेळावरील खेळावर खेळावरील गंज रोखला जातो इथे वरील आहे चुकून वरोल झालेला आहे आता उपक्रम आपला मिठाईवरील वर्ख कसा तयार करतात वर्ख कोणकोणत्या धातूपासून बनवला असतो त्याची माहिती मिळवा हा बघा हा चांदीचा वर्ख आहे हा सोन्याचा वर्ख आहे ओके तर वर्ख हा मुख्यतः चांदी आणि सोन्याचा बनतो पण जास्तीत जास्त सो चांदीचाच बनतो सोन्याचा खूप महाग पडतो त्यामुळे आता मिठाईवरील वर्ख तयार करण्यासाठी चांदी आणि सोने हे धातू वापरले जातात मिठाईला अधिक आकर्षक करण्यासाठी वर्खाचा वापर केला जातो वर्ख तयार करताना चांदी किंवा सोन्याला ठोकून त्याचा अतिशय पातळ पत्र्यात बदलले जाते हा अतिशय पातळ पत्रा मिठाईवरती पसरवला जातो त्यामुळे मिठाईला पारंपरिक व राजशाही स्वरूप प्राप्त होते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे मी तुम्हाला लवकरात लवकर तो व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद